व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। शेतकऱ्याच्या मालाला आज आपण सर्व सुरभावी संघटना काँग्रेस पक्षाने इथे हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे। खरंच खूप खेदजनक गोष्ट आहे का, शेतकरी हा बळी राजा आहे आणि आमचं सरकार हे शेतकऱ्यांचं आहे, परंतु वास्तविकता इतकी भीषण आहे। टीव्ही वरील चॅनल वरील फक्त मोठ मोठ्या ऍडव्हर्टाइज द्यायच्या, लोक उभे करून त्यांच्या तोंडून काही वधून घ्यायचं, प्रत्यक्ष त्यांना ते नीट बोलताही येत नाही, तुम्हाला काय मदत झाली आणि काय नाही, म्हणजे पोपट पंची केलेले लोक उभे करायचे। परंतु आज शेतकऱ्यावर अतिशय संकट आणि भीषण अवस्था आहे। मग तुमचा कापूस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, दूध असेल, मी एक चांगली हाडाची शेतकरी आहे, मी याच्यातून सगळ्यातून गेलेली आहे। प्रथम त्या कांद्याबद्दल सांगायचं झालं, कांद्याचे भाव वाढले की लगेच मजुराचे लागणीचे भाव वाढतात। 12 ते 15 हजार रुपये यंत्राने कांदा लागण केलेली जाते। कांदा हा एका शेतकऱ्याच्या हातून 6 वेळा जातो कांदा, त्याची बायका मुले राब राब राबत असतात। थोडा एक कांदा खराब असला तर पूर्ण चाळ खराब होते, म्हणजे पोटच्या पोरावानी ते सांभाळायचं की भाव येईल, आपल्याला सोन्याचे दिवस येतील। परंतु ज्या वेळेस भाव येतो त्यावेळेस त्याच्या हातात नसतं, पिकवतो पण विकता येत नाही। आणि त्याची सर्व लगेच केंद्र सरकारचा निर्णय आहे आणि निर्यात बंदी झाली पाहिजे, कांदा बाहेर गेला नाही पाहिजे, लोकांना पुरवला पाहिजे। अरे नका ना खाऊ देऊ कांदे, मरते का कांदे नाही खाल्ले तर? तसे 4 महिने चातुर्मास धरणारे आहेत ना महाराष्ट्रात। ज्या वेळेस तुम्ही निर्यात बंदी फक्त शेतकऱ्याच्याच मालावर का, सोन्याचे भाव 40 हजारावरून 65 हजारावर गेले, तिचे पेट्रोलचे भाव गेले, सरकारने ते आयात करून लोकांना 40 हजारांनी सोनं विका ना तुम्ही, फक्त शेतकऱ्याच्या मालाला कशाला निर्यात बंदी, विकू द्या ना आम्हाला आमचा माल काही भावात आणि कसाही विकू द्या, त्याच्यात तुम्हाला हस्तक्षेप करण्याचा काही अधिकार नाही। आमचा कांदा 100 रुपयाने 200 रुपयाने जाऊ द्या, 650 रुपये किलोचं मटण परवडत सगळ्याला, 100 रुपये किलोचा कांदा परवडत नाही का? नाही घेणार लोक। परंतु ज्या वेळेस आमचा माल जास्त भावाने विकत त्याच वेळेस आम्हाला सोन्याचे सुगीचे दिवस येतील। प्रत्येक वेळेस आम्ही पिकवायचं आणि मालाचा मोल ठरवायचा अधिकार तुम्हाला, कुणी दिला तुम्हाला अधिकार? हा सत्तेच्या जोरावर काही बोलतात घेतात तळागाळात। या देवेंद्र फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्र्यांना यांना माझं म्हणणं आहे, या शेतकऱ्याच्या बांधावर शेतकरी कशा पद्धतीनं पिकवतो कसं करतो हे सगळं एकदा त्याचं सगळं लिखाण करा। मजुरीचा भाव किती, दुधाचा भाव, कांद्याचा भाव किती, त्याच्या पत्रात काय पडतं, आहो तोंडाला तोंड सुद्धा मिळत नाही ग्रामीण भाषेमध्ये, त्याचे कुटुंब राब राब राबत तरी त्याला हे मिळत नाही। कस काय बाप महाराष्ट्र पुढे जाणार आणि कस काय शेतकरी पुढे जाणार? दुसरं सांगायचं दुधाच्या संदर्भात सांगते, ज्या वेळेस दुधाला 25 रुपये भाव होता त्यावेळेस सरकीचं पोत 700-800 रुपयाला मिळायचं, थोडे भाव काय वाढले 35 पर्यंत गेले, सरकी 1800-2000 गेली। तुमचे जे काठी खाते म्हणतो आपण, पशु खाते वेगवेगळ्या कंपन्यांचे, ते पूर्वी 1000-1200 मिळायचे, ते 1800-2000 गेले 50 किलोचं पोत। शेतकऱ्याला ते तुम्ही व्हेटरनरी पशु वैद्यकीयचे भाव विचारा काय, डॉक्टर लोकांचे, म्हणजे 35 वर गेल्यावर सगळे मालांचे भाव वाढले आणि 25 वर आता शेतकरी आले होते, त्यांनी काय भाव कमी केले का, खाद्याचे औषधांचे भाव कमी केले का? म्हणजे फक्त शेतकऱ्यांना नडायचं, शेतकरी म्हणजे तुम्हाला असं कानाला धरला की कसं त्याला राबवायचं, फक्त मोठे मोठे भाषण द्यायचं। प्रथमतः आमच्या भावाचं मोल करण्याचा अधिकार आम्हाला द्या, इथून पुढे तुम्ही कुठल्याही नेत्यांना फडणवीस साहेबांना त्यांना म्हणायचंय कांदा खाल्ला तरच लोक जगतील असं नाही ना, नका ना खाऊ देऊ कांदा काही दिवस। शेतकरी यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे निर्णय घ्या, केवळ आपल्या सत्तेसाठी याच्यासाठी काही घोषणा करायच्या, निर्यात बंदी लागू करायची, डिझेल पेट्रोलचे भाव वाढले, गॅसचे भाव वाढले, सोन्याचे भाव वाढले, काय असेल तुमचे फर्निचर असेल काय असेल, तिथे कुठेही तुम्ही ते कमी करत नाही, उठले सुटले शेतकऱ्याच्या मुळावर उठले, फक्त शेतीच्या याचा माल कमी करायचा। दुकानामध्ये म्हणजे स्वस्त धान्य दुकानात फक्त शेतकऱ्याचा माल विकायचा, तुम्हाला गरीबाबद्दल कनवळे तर जनजागृती करा, टूथपेस्ट विका, सॅनिटरी नॅपकिन्स फुकट द्या, टॉवेल फुकट द्या, स्लीपर फुकट द्या, टिकाऊ वस्तू द्या ना, आमचीच गहू आमचीच तांदूळ ना
त्यांची डाळ तुम्हाला काय फक्त आम्हीच दिसतो का काय महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या वस्तू द्या ना लोकांना प्रीत तेव्हा आम्ही सर्व या शासनाचे डोळे कान उघडण्यासाठी इथं आलेलो आहोत सगळ्या पुरोगामी संघटना इथं आलेल्या आहे शेतकरी संपवायचा तर काय तुम्ही हेच घ्या विणच उचललेला आहे का जे आमचे सगळे मराठा समाजाचे आमदार खासदार मंत्री मोठ्या मोठ्या पदावर आहेत शेती शेतकऱ्यांमधून निवडून गेलेले आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे पण कसं आहे आपल्या ताकद तुपरोटी चालू आहे त्याच्यामुळे याच्याकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करणे या गोष्टी घडत आहेत पण आज शेतीला अतिशय वाईट दिवस आहे या सगळ्यांचा लेखाजोखा येऊन शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे म्हणून आज आम्ही सर्व पुरोगामी संघटना पाच तालुक्याचे शेतकरी वेळ काढून इथं हल्लाबोल आंदोलनासाठी उभे आहे आणि माझ्या समस्त महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना विनंती आहे जेव्हा तुम्ही इथं आमच्या बरोबर लढाल अशी कांद्याची माळ घालून त्यांचे डोळे जागे कराल तेव्हाच निर्णय लागेल ज्या वेळेस तुम्ही कशात भाग घेत नाही त्यावेळेस तुम्हाला ग्राह्य धरलं जातं शेतकरी काही करत नाही ओरडतोन शांत बसतो हे निर्डावलेले राज्यकर्ते यांना जागा करायचा असेल तर आंदोलनात सहभागी व्हा जाब विचारा अशी माझी सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे आज आमच्या हल्लाबोल आंदोलनाला आमचे शेतकरी बांधव सर्व दुर्गाताई त्यांच्या सहकारी डॉक्टर सुनीलजी तांबे सुरेश भाऊ थोरात सचिन गुजर संदीप चौगुले आम्ही सर्व कुठल्याही आमचा राजकीय हेतू नसताना राजकारण्याच्या विरोधात रोष पत्करून फक्त तुमच्यासाठी उभे आमचा स्वतःचा काही स्वार्थ त्याच्यात नाहीये तेव्हा समाजाने जागे व्हा आणि या राज्यकर्त्यांना जाब विचारा अशी माझी कळकळीची विनंती आहे माझे दोन शब्द आता मी संपवते जय जवान जय किसान खुशखबर 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 शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा